मी भारती, भारती स्वादिष्ट कुकिंगमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहेत अंडा भुर्जी, जी झटपट तयार होते। तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। हे बघा, मी कढई गरम करायला ठेवलं, याच्यात 2 मोठे चम्मच तेल घातले। आता आपण याच्यात 1 चम्मच आलं लसणाची पेस्ट घालूया। व्यवस्थित फ्राय करून घेऊया। हे आता याच्यात आपण, हे मी 3 मिरच्या घेतल्या आहेत बारीक कापून, ते घालूया। हे पण फ्राय करूया। व्यवस्थित फ्राय झालेलं आहे। आता आपण याच्यात कांदा घालूया। हे 2 मोठे कांदे घेतले आहेत मी बारीक कापून। सोनेरी कलर येईपर्यंत आपण याला फ्राय करून घेऊया। थोडंसं मीठ घालूया म्हणजे आपला कांदा लवकर नरम होईल। हे बघा, आपला कांदा मस्त नरम झाला आहे। आता आपण याच्यात, हे मी 2 टोमॅटो घेतले आहेत बारीक कापून, ते घालूया। टोमॅटो पण असाच नरम करून घेऊया आपण। हे बघा, आपला कांदा पण मस्त नरम झाला आहे, टोमॅटो पण छान नरम झाला आहे। आपण त्यात मसाला ॲड करूया। मीठ थोडंच घालूया कारण आपण अगोदर मीठ घातलं आहे म्हणून। थोडासा गरम मसाला, हळद, धनापावडा। मी लाल तिखट नाही घालत आहे कारण की मी मिरच्या घातल्या आहेत म्हणून। तुम्ही मिरच्याच्या ऐवजी लाल तिखट घालू शकता। व्यवस्थित मिक्स करूया। एक मिनटं फक्त फ्राय करूया का, म्हणजे कम मसाला कच्चा नाही राहणार। बघा, मसाला व्यवस्थित फ्राय झालेला आहे। आता आपण याच्यात अंडी घालूया। हे मी 6 अंडी घेतलेत फोडून। आता हे घालूया आपण याच्यात। आता गॅस थोडा फास्ट करूया आणि हे हळूहळू असं मिक्स करून घेऊया। बघा, आपली भुर्जी तयार आहे। असं कंटिन्यू हलवत राहिला की आपली भुर्जी एकदम सुट्टी सुट्टी होते। बघा, आता आपण याच्यात कोथिंबीर घालूया। मिक्स करूया व्यवस्थित। बघा, झटपट तयार होते ना, 5-7 मिनिटाच्या आत झाली आपली भुर्जी। चला आपण याला सर्व्ह करूया। हे बघा, आपली अंडा भुर्जी तयार आहे। ही 5-7 मिनिटात तयार होते। लहान मुलांपासून ते मोठेही आवडीने खातात। तर तुम्हीही नक्की बनवून बघा। रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजेच मी नवीन रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केले की सगळ्यात आधी तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल। तर चला भेटूया पुढच्या रेसिपीसोबत, तोपर्यंत खाऊन ठेवून स्वस्त रहा। बाय बाय।